भाई सामने समजा की औरंगाबाद शहराच्या विकासासाठी काम करणारा जो कोणी खासदार पाहिजे दर 5 वर्षांनी औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा जेव्हा तर आमचे खासदार साहेब जे होते तर त्यांचा मुद्दा जे होता त्यांचा एजेंडा जे होता ते फक्त हिंदू मुद्दा राहायचे हिंदू स्थान पाहिजे का बाण पाहिजे आता लोक त्रस्त झाले होते आणि लोकांना विकास पाहिजे विकास म्हणजे औरंगाबाद शहर एका काळात काळात मागच्या 25 वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असं एशियातलं सगळ्यात गतिमान शहर होता फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटी एशिया होता असं काय झालं की मागच्या 20 वर्षांमध्ये आपण एशियाचा सोडा महाराष्ट्राचा जे प्रमुख शहर आहे त्यामध्ये पण आम्ही सामील नाही याचं एकच कारण आहे की आपली लीडरशिप जे लीडरशिप आपल्याला विकासासाठी पाहिजे होती ते लीडरशिप आपल्याकडे आली आणि ते फक्त जाती धर्म मजहब याच्याच मुद्दा हे मंदिर मस्जिद खान बांध हेच मुद्दा घेऊन आले आणि दरवर्षी होते आणि कितीएक शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे जे कट्टर शिवसैनिक होते किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते ते मला येऊन सांगायचे की इतिहास आता खूप झाला आता आम्ही कारण फक्त 28 दिवस होते जेव्हा हे निर्णय घेण्यात आला होता माननीय बाळासाहेब आंबेडकरजी आणि असद वेसी साहेबांनी जेव्हा हे निर्णय घेतला फक्त 28 दिवस होते आणि 28 दिवसमध्ये हे शक्य होणार का की एका कॅन्डिडेटला 18.5 लाख वोटर्स पर्यंत पोहोचण्यासाठी 6 तालुके इतके सारे गाव खेडे आणि हे शक्यच होणार नाही होतं पण मला एक अभिमान आहे माझ्या औरंगाबाद शहराच्या MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर की त्या 28 दिवसामध्ये एक दिवस असा गेला नाही की ज्यामध्ये आम्ही 4 तासापेक्षा जास्त झोपलो 20-20 तास आम्ही काम करायचं आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की आम्ही काम केलं आम्ही मेहनत केली तर नक्की त्याचा फल आम्हाला मिळणार आम्ही सगळ्यांनी मेहनत केली त्याचा फल आम्ही मिळाला क्या बात आहे